नमस्कार, मी अमोल फेसबुक लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करतो। सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर चांगला स्थापल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनोज दरांगे यांनी गेल्या 6 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत असल्याचं दिसून येतंय। मनोज दरांगे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे अंतरवालीपासून ते मुंबईपर्यंत त्यांनी पदयात्रेला सुरुवात केलेली आहे। ही पदयात्रा अहमदनगर मार्गे पुण्यातून मुंबईला धडक घेणार आहे। या पदयात्रेला या पदयात्रेच्या माध्यमातून मनोज दरांगे यांना कोंडीत पकडण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सरकारकडून मनोज दरांगे यांना यांच्या पदयात्रेला मुंबईत येण्यासाठी रोखल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांनी त्यांना त्यांच्या पदयात्रेला मुंबईत येण्यासाठी जी परवानगी होती ही परवानगी आता नाकारली। या संदर्भातच आता मनोज दरांगे यांच्याकडे समोर कोणते कोणते पर्याय उभे आहेत, त्यासोबतच मुंबई हाय उच्च न्यायालयाने देखील मनोज दरांगे यांना नोटीस बजावलेली आहे। अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी परवानगी मिळू नये अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती। या याचिकेनंतर ही संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं न्यायालयाकडून। आता त्यावरून आता मनोज दरांगे यांना न्यायालयाने नोटीस देखील पाठवलेली आहे। अशा एकूणच या सगळ्या परिस्थितीवरून मनोज दरांगे यांना कोंडीत पकडल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत माझे सहकारी अशोक तरुणे। दरांगे यांचं आंदोलन मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे। आझाद मैदानावर अनेक आंदोलनं झाली, दरांगे यांनी तिथेच आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती, परंतु पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे। आणि नवी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे। मनोज दरांगे परवानगी नाकारल्यावर मनोज दरांगे पोलिसांनी काय कारण काय दिलं परवानगी नाकारण्याचं कारण काय दिलं? पोलिसांनी एक पत्र काढलेलं आहे, ते पत्र आमच्या डेटसबच्या हाती आलं आहे। त्यात कारण असं दिलेलं आहे की मुंबई हे मोठं शहर आहे, वित्तीय संस्था आहे, आंतरराष्ट्रीय वकालती आहे, तिथे वित्तीय केंद्र आहे। मुंबईत अंदाजे दररोज 60 ते 65 लाख नागरिक हे नोकरीनिमित्त ट्रेन इतर वाहतुकीच्या मार्गाने प्रवास करीत असतात, असं एक पोलिसांनी कारण दिलंय। त्यामुळे दरांगे हे मुंबईत आल्यात मुंबईत मोठा विपरीत परिणाम होईल, वाहतूक कोंडी होईल, आणि भारताची अर्थव्यवस्थेचं केंद्र असलेलं ते केंद्र एक ठप्प होऊ शकतं, ते एक कारण पोलिसांनी दिलंय। आणि मुंबई क्षमता म्हणजे आझाद मैदानाची क्षमता हेच कारण पोलिसांनी दिलंय मोठं आहे की 7000 स्क्वेअर मीटर एवढंच मैदान आहे। या मैदानावर 1 ते 5 ते 6 हजार आंदोलक बसू शकतात। आणि दरांगेसोबत नेमकं आंदोलकांची संख्या किती मनोज दरांगेने सांगितलं होते? मनोज दरांगे म्हणले होते 3 कोटी लोकसंख्या घेऊन आम्ही मुंबईवर धडकणार आहोत। प्रत्यक्षात इतके आंदोलक मुंबईत जाणार नाही किंवा त्यापेक्षा कमी आहे। शासनाने किंवा सरकारी वेगवेगळा आकडा सांगतायत, दरांगे वेगळा आकडा सांगतायत, परंतु दरांगे बरोबर नगरवरून पुण्यावरून त्यांच्या बरोबर 1.5 लाख 2 लाख लोक आहेत असं प्रत्यक्ष सांगितलं जाते। परंतु दरांगे जर मुंबईत गेले तर आणखी मराठा समाज आंदोलनासाठी येऊ शकतो। मुंबईत म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे आधी राजकीय नेते किंवा पोलिसांना वाटतंय, त्यामुळेही ते कारण आहे। एकीकडे पोलिसांनी परवानगी नाकारली त्यांना, परंतु दुसरीकडे आझाद मैदानावर मराठा आंदोलकांकडून उद्याच्या पदयात्रेची पदयात्रेविरुद्ध आंदोलनाची संपूर्ण तयारी करण्यात आली। तिथे एक प्रकारे मांडव वगैरे स्टेज वगैरे उभारण्यात आला। हा दरांगेनेही तोच मुद्दा मांडला की आम्ही तयारी ह्या आझाद मैदानाच्या दृष्टीने करत होतो, पण तुमच्या लक्षात येईल की दरांगे हे नगर किंवा पुण्यातून जाताना काय घोषणा दिली की मुंबईतल्या गल्ल्या गल्ल्यात मराठा समाज दिसेल, म्हणून ते एक कारण असेल की मुंबई आझाद मैदानावर आंदोलन होईल, परंतु मुंबईतल्या जर गल्ल्या गल्ल्यांनी किंवा मोठ्या रस्त्यांनी हा आंदोलक बसले तर तिथली ठप्प होऊ शकते, मुंबई ठप्प होऊ शकते। आपण अनेकदा बघितलं मुंबई ठप्प होणे म्हणजे आर्थिक याला फटका आहे। आणि दरांगेंनी जर मुंबई ठप्प केली तर त्याला सरकारलाही त्याचं उत्तर द्यावं लागेल किंवा सरकारला त्याचे भविष्यात काही परिणाम होऊ शकतात। न्यायालयाकडून राज्य सरकारलाच जबाबदारी असल्याचं असं सांगण्यात आलंय। आता त्यावरून मनोज दरांगेंना देखील नोटीस बजावण्यात आली, मनोज दरांगेंना देखील स्पष्टीकरण मागवण्यात आलंय न्यायालयाकडून। स्पष्टीकरण मागवलं आलं पण पोलिसांवर जबाबदारी आहे, पोलीस शासनावर जबाबदारी आहे, म्हणून शासन असं तयारी करतंय की दरांगेंना
मुंबईच्या बाहेर रोखलं पाहिजे, कारण की त्यांच्याबरोबर असलेली संख्या, आंदोलकांची संख्या, भविष्यात काही मुद्दे, वेगळे मुद्दे उभा राहू शकतात. जर जरांगे जरांग आपण शेतकरी आंदोलनाला बघितलेलं आहे, दिल्लीची कशी कोंडी केली होती शेतकरी आंदोलनकांनी, महिनाभर आंदोलन बसले होते. जर जरांगेंना उद्या जरांगे उद्या मुंबईत धडकले, जरांगे मुंबईत बसले, तर दिल्ली सारखी परिस्थिती उद्भवू शकते. हा एक धोका आहे आणि हा सरकारी यंत्रणेला, पोलिसांना, मुख्यमंत्री किंवा यांना हे माहीत आहे, त्या दृष्टीने ते तयारी करतायत. म्हणूनच आणि रेडसरने एक बातमी दिली होती की जरांगेंना मुंबईत येऊ नये, जरांगेंना मुंबईच्या वेशीवर थांबावे, यासाठीही सरकारी यंत्रणेकडून, शासनाकडून किंवा यांच्याकडून ती तयारी करण्यात येते. मनोज जरांगेंना अडवण्यासाठी सरकारकडून आतापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. नुकतंच सकाळी छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त मनोज जरांगेंनी मुंबईला धडक घेऊ नये किंवा मनोज जरांगेंनी त्यांचं आंदोलन स्थगित करावं अशी मनधरणी घेऊन छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त मनोज जरांगे यांच्याकडे गेले होते. मात्र त्यांची ही चर्चा निष्फळ ठरल्याचं आपल्याला दिसून येत आहे. असं बोललं जात आहे की मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत, मनोज जरांगे हे मुंबईकडे जाणारच आहेत. मनोज जरांगे यांचा यांचा असा पवित्र आहे की मी मुंबईत जाणारच आंदोलकांना घेऊन मुंबईत आरक्षण घेऊन पुन्हा माघारी परतणार असल्याचा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतलाय. मनोज जरांगेचं आंदोलनाची जेव्हा मोर्चा निघाला होता, जरांगेंनी स्पष्टच सांगितलं होतं की मी ही शेवटची लढाई अटीतटीची लढाई, मी मराठा समाजाला मुलांसाठी आरक्षण मिळूनच देणार, मी त्याशिवाय माघारी फिरणार नाही, असं ते स्पष्ट बोलले होते. आणि त्याच बोलण्यावरून आता जरांगेही कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही अशी आताची परिस्थिती आहे. त्यासाठी सरकारीचं शिष्टमंडळही लोणावळा पनवेल या ठिकाणी येणार आहे, जरांगेशी चर्चा करणार आहे. पण यातही जरांगे ऐकतील किंवा काय हे आपल्याला आता म्हणजे आजच कळेल. आणि ह्या परवानगी नाकारल्यावर बघा, जरांगेची भूमिका अशी होती की मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला. म्हणजे या पवित्र्यातून दिसतंय की जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत आणि ते मुंबई आझाद मैदानावर जाणार. पण आता यावर म्हणजे पोलीस यंत्रणा किंवा शासन कुठली भूमिका घेतं हे पण महत्वाचं आहे. कारण की पोलीस शासकीय यंत्रणा, गृहमंत्री या नात्याने फडणवीस किंवा इतर मंत्रिमंडळ काही कारवाई करता येईल का याचाही विचार, म्हणजे शांततेच्या मार्गाने चर्चा न झाल्या दुसरा काही कायदेशीर मार्ग असणार. मनोज जरांगे यांना कोंडीत पकडण्यात आल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी लोणावळ्यात आपल्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांना, आंदोलकांना संबोधित करताना असं म्हटलंय की तुम्ही मुंबईकडे कूच करा, त्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या त्यांनी वाचून दिल्या, त्यासोबतच मुंबईला जाणारच असा पवित्रा त्यांनी आता घेतलेला आहे. आता पुढील काळात ते मुंबईकडे कूच करणार का, सरकार त्यांना परवानगी देणार का, हे आता आंदोलन यशस्वी ठरणार या गोष्टी म्हणजे आक्रमक तर आहे जरांगे, पण आता हे आपल्याला एक दोन तीन तासात किंवा उद्या सकाळी, कारण की 26 जानेवारीला जरांगे मुंबईत अडकणार आहेत, 26 जानेवारीला ते आंदोलन करणार आहेत. परंतु सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, मवाळ भूमिका घेतली, तर ते नवी मुंबईतही तोडगा निघू शकतो किंवा ते उपोषणाला बसू शकतात. कारण की त्यांनी अनेकदा सरकारच्या शिष्टमंडळाबाबत त्यांनी शिष्टमंडळाबरोबर तडजोडी म्हणून त्यांनी ही मुदत दिलेली आहे. मग आणि आता बघा, आरक्षण मराठा समाजाचं मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण सुरू आहे, ती कुठल्या कशा पद्धतीने सुरू आहे, महाराष्ट्रमध्ये सुरू आहे, त्याचा हे सरकार त्याच्यासाठी मुदतही मागत होत. पण आज नेमकी काय होईल ते तुम्हाला आम्ही रेडसरच्या फेसबुक लाईव्ह किंवा बातम्यांमधून तुम्हाला सांगणार आहोत, अपडेट देणार आहोत.